ऐकला ना तुम्ही आवाज आज आपण तांदुळाचे खिशीचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत हे पापड आपण खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहोत अशा पद्धतीचे पापड तुम्ही कधीच केले नसतील हे पापड अगदीच दुपटीने तिपटीने फुलतात याला आपल्याला सुकवायला उन्हाचीसुद्धा आवश्यकता नाही घरात तुम्ही फॅन खाली याला सुकवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोणत्याही तांदूळ मिक्सरमध्ये तुम्ही बारीक वाटून घ्या आणि त्याला चाळून घ्या तर साधारण अडीचशे ग्रॅम तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे ते मी या ग्लासने मोजून घेतलेलं आहे तर साधारण अडीचशे ग्रॅम पीठ माझं हे ग्लासभर झालेलं आहे आता जितकं तांदूळाचं पीठ घेतलं तितकंच आपल्याला पाणी एका पातेला टाकून घ्यायचं आहे पातेला आपल्याला जाड तळाचंच घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे थोडेसे तीळ जिरे आणि ओवा मी यात टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे स्लो गॅसवरच आपल्याला यामध्ये इन्ग्रेडियन्स टाकून घ्यायचे आहेत आता मी यामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहे हा घरचा बनवलेला आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता यामध्ये टाकायचे आपल्याला चवीनुसार तिखट चिमूटभर हळद वन फोर टेबलस्पून इथे हळद मी आता टाकून घेणार आहे आणि आता टाकायचे अगदी थोडंसं आपल्याला हिंग हिंग अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता नाही तर स्किपसुद्धा करू शकता आता आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची पाण्याला आपल्या व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तांदुळाचं पीठ आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करून टाकायचं आहे जर एकदम तांदूळाचं पीठ टाकलं तर त्यामध्ये पाण्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे अगदी थोडं थोडं पीठ करून आपल्याला टाकायचं आहे इथे मी लाटणं घेतलेलं आहे लाटण्याने याला व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला यामध्ये तांदूळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि साधारण पीठ टाकल्यानंतर फक्त एखादा मिनिट आपल्याला आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे याला आता व्यवस्थित वाफ आलेली आहे आता याला मी एका ताटात काढून घेणार आहे यामध्ये आता अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला गरम असतानाच मळायचं आहे पीठ थंड झाल्यानंतर याचे पापड जमत नाही त्यामुळे मी गरम असतानाच याला व्यवस्थित मळून घेणार आहे इथे मी पेल्या पेला घेतलेला आहे पेल्याने याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पेल्याला जर पीठ चिटकत असेल तर त्यावरती पेल्याला थोडंसं आपल्याला तेल लावून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता पीठ अगदी थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे मी हातावर अगदी थोडंसं तेल घेणार आहे तेल लावून याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे याला याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा आता मी तयार करून घेतलेला आहे आता पिठाचा गोळा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे पीठ गरम असतानाच याचे आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहे तर आता मी एक लाटी काढून घेतलेली आहे आणि पीठ परत आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि आता आपल्याला याचा पापड लाटून घ्यायचा आहे थोडंसं तांदूळाचं पीठ घेऊन आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये लाटीला व्यवस्थित घळून पापड आपल्या इथे लाटून घ्यायचा आहे जेणेकरून आपला पापड पोळपाटाला चिटकणार नाही आता इथे पापड मी लाटून घेत घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा पापड मी इथे लाटून घेणार आहे इथे सगळे पापड मी लाटून घेतलेले आहेत आणि साधारण दीड दिवस मी याला फॅन खाली सुकवून घेणार आहे उन उन्हाची व्यवस्था असेल तर तुम्ही याला उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता पण फॅन खाली हे सुद्धा फॅन खाली सुद्धा हे सुकतात तर मी सगळे पापड इथे फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत सुकल्यानंतर इथे पापडाला पापड जो थो थो तो तो सा तो आहे तो थोडासा फाटल्यासारखा दिसतो आहे तर पापड आपला फाटलेला नाही आहे यामध्ये मी जिरे टाकले होते त्यामुळे पापड थोडासा फाटल्यासारखा वाटतो आहे तुम्ही यामध्ये जिऱ्याची पूडसुद्धा करून टाकू शकता जेणेकरून तुमचा पापड एकदा प्लेन येईल तर आता इथे आपण तळून घेणार आहोत तर पापड अगदी टाकल्यावरती दुपटीने तिपटीने फुलला जातो अतिशय सोप्या पद्धतीने होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात आपला पापड अजिबात लालसुद्धा होत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही पापड तोडता त्यावेळेस आपल्या हाताला तेलसुद्धा लागत नाही तर पापड आप आपला अजिबात सुद्धा होत नाही या उन्हात अशा पद्धतीने पापड नक्की ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा थँक्यू